नाही, किती चिंता आहे ना आर्यन खानची, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही, देशमुखाच्या मुलीची चिंता नाही, पण खानच्या मुलीची मुलाची चांगली चिंता आहे ना. सारथी असो, अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, सगळ्या बाजूने मराठा समाजाचा कणा मोडण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. राज्य सरकारने आमचे हे राजकीय आरोप म्हणून समजू नये, पण मी त्यांना आवाहन करतो, तुम्हाला हिंमत असेल तर आमच्या मराठा समाजाच्या मध्ये एका मंत्र्याला पाठवा आणि त्यांच्या समोर त्यांना बाजू मांडून दे की कुठल्या पद्धतीने 2 वर्षांमध्ये आरक्षणाबद्दल सरकारने नेमकं काय केलेलं आहे. आज पण तुम्हाला विचारतो, आज पण आयोग स्थापन झालेला नाहीये, सर्वे होत नाहीयेत, मराठा तरुणांचं वय दिवसेंदिवशी निघत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे, तरी पण नोकऱ्यांचं शिक्षणाबद्दल कुठल्याही पद्धतीची शाश्वती राज्य सरकार त्यांना देऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या राज्य सरकारने आमच्या मराठा समाजाला उत्तर दिलंच पाहिजे.